Judy's plan. Nice job, what I gave you. Yeah. साथी जे यथार्थ बुद्धी आहे त्याचं स्वरूप सांगितलं. आगमही वाचतो सांगतोही, परंतु त्या आगमाचा आशय पकडू शकत नाही. शब्दशः अर्थ लावतो आणि त्याला अनुसरून चुकीचा तत्वज्ञान स्वीकारतो. तसेच कित्येक जीव पुण्यपापादी फलांचे निरूपक पुराणादी शास्त्रे किंवा पुण्यपापाचारांचे निरूपक आचार ग्रंथ अथवा गुणस्थान मार्गना कर्मप्रकृती त्रिलोकादिकांचे निरूपक कर्णानुयोगाचे ग्रंथ यांचाही अभ्यास करतो. परंतु यांच्या प्रयोजनाचा विचारही केला तरी पापाला वाईट समजणे, पुण्यास हितरूप समजणे, गुणस्थानाधिकांचे स्वरूप समजून घेणे यांचा जेवढा अभ्यास करावा तेवढेच आमचे कल्याण आहे इत्यादी प्रयोजनपूर्वक अध्ययन केले तर त्यामुळे एवढे तर होईल की नरकाधिकांची प्राप्ती न होता स्वर्गाधिकांची प्राप्ती होईल. परंतु मोक्षमार्गाची प्राप्ती व्हावयाची नाही. काही लोकांच्या मान्यतेत आपली जोपर्यंत प्रथम अवस्था आहे तोपर्यंत प्रथमाने योगच वाचावा, क्रमाने वाचलं पाहिजे हाही एक विकल्प असतो की पहिल्याने प्रथमाने योग वाचा, मग चरणाने योग वाचा, मग कर्णाने योग वाचा, मग द्रव्याने योग वाचा. म्हणतात ते सारे ग्रंथ तो वाचतो, कर्णानियोगाचे वाचतो, पुण्यपापाची क्रिया ज्यात आहे असा चरणानियोगही वाचतो. गुणस्थानादी सगळ्या अवस्था मुखात असेल त्याला तरी देखील म्हणतात त्याचं जे प्रयोजन आहे. कर्णानियोग काय दाखवणार आहे? कर्णानियोग काय दाखवेल? कर्माच्या अवस्था दाखवेल. त्याही पेक्षा निमित्त प्रधानतेन कथन कर. महत्वाचं काय आहे? निमित्त प्रधानतेन जीवाच्या परिणामाचं तो कथन करणार आहे. माझे शब्द मोलाचे आहे. कर्णाने योगालाही हे नाही सांगायचं आहे का निमित्तानं काही होते. निशब्द काय ठेवला? निमित्ताच्या प्रधानतेनं तो कथन करतो. कथनात निमित्ताला प्रधानता देत असतो कर्णानियोग. चरणानियोग आचाराला प्रधानता देतो. प्रथमानियोग उदाहरण देऊन पाप कसं वाईट आहे, पुण्य कसं चांगलं आहे हे दाखवत असतो. आणि अध्यात्म जे असतं ते भेदविज्ञानाची प्रक्रिया दाखवत असते. तर अध्यात्म सोडून बाकी सगळ्याचं ज्ञान असेल, पण भेदविज्ञान होण्यासाठी मूळ जे पाहिजे ते जर नसेल तर म्हणतात या सगळ्या आगमाच्या ज्ञानाचाही जीवनाला उपयोग होत नाही. जर अध्यात्माची दृष्टी असेल आणि ह्या आगमाचा अभ्यास असेल, अध्ययन असेल, त्यात प्रवीणता असेल, तर तेही
कारण होऊ शकतात तुमच्या भेदविज्ञानाला. काय बोलते माझं भेद विज्ञानाची दृष्टी असली तर कर्णानियोग असो चरणानियोग असो तोही भेद विज्ञानाला कारण होऊ शकतो. हे पहिलं जेव्हा कर्णानियोगाच्या ज्ञानानं सूक्ष्म निगोदी जीवापासून तर एकेंद्रिय जीवापासून त्यांच्या ज्या ज्या अवस्था आहेत त्याचं ज्ञान कर्णानियोग आपल्याला करून देत, पण त्याच्याद्वारे अध्यात्म काय येईल आपल्या दृष्टीत की हे सगळे जे जीव आहेत हे जीव आहे यांचाही घात केल्यानं आपल्याला हिंसेचं पातक लागतं. सूक्ष्मातलं सूक्ष्म जीव जरी असेल तरी ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान अध्यात्माची दृष्टी असेल तर कर्णानियोगातूनही मिळते. सगळ्या कर्माच्या अवस्था त्यांनी सांगितलेल्या असतात कर्णानियोगात, परंतु त्या अवस्था फक्त निमित्त आहेत आणि त्या अवस्था जीवाचा परिणाम त्यावेळी काय आहे हे दाखवण्याचंच काम करते. ही दृष्टी अध्यात्माची असेल तर समजते. कर्णानियोगाची भाषा व्यवहार प्रधान असते. कर्मामुळे संक्रमण झालं, कर्मामुळे उत्कर्षण झालं हे दाखवणारं असते. आचार ग्रंथाचं ज्ञान हे त्यावेळी कार्यकारी होईल ज्यावेळी अध्यात्माची दृष्टी असेल. कोणत्या क्रिया कोणत्या शुद्धतेबरोबर राहतील, कोणत्या मन वचन कायेच्या क्रिया शुद्धतेबरोबर राहील, शुभोपयोगात काय राहील, अशुभोपयोगात काय प्रक्रिया राहील याचं ज्ञान चरणानियोग करून देत असतो. पण त्यालाही हे दाखवायचं असते की हा जो बाह्य आचार त्याच्या जीवनात येतो हा बाह्य आचार त्याच्या अंतरंग शुद्धीचं द्योतक असतो. अंतरंगात जशी शुद्धी असेल त्याला अनुसरून हा बाह्य आचार त्यालाही मग धर्म असं म्हटल्या जाते. तर या सगळ्याचं ज्ञान त्यावेळी आपल्या उपयोगी पडू शकते की जेव्हा अध्यात्माची दृष्टी असेल भेद विज्ञानाची दृष्टी असेल तर हा फक्त या तीनच्या ज्ञानानंच धर्म मानतो आणि म्हणून त्याच्याही जीवनात व्यवहारांना भास आल्याशिवाय राहत नाही. इत्यादी प्रयोजनपूर्वक अध्ययन केले तर त्यामुळे एवढे तर होईल की नरकादिकांची प्राप्ती न होता स्वर्गादिकांची प्राप्ती होईल, परंतु मोक्ष मार्गाची प्राप्ती व्हावयाची नाही. प्रथमतः तत्वांचे यथार्थ ज्ञान होईल, पश्चात पुण्य पापाचे फळ संसार आहे असे मानेल, शुद्धोपयोगामुळे मोक्ष मानेल, जीवाचे गुणस्थानादी रूप निरूपण हे व्यवहार निरूपण आहे असे समजेल, तसेच इतरही बाबी संबंधी जसे आहे तसे श्रद्धान करून जर यांचा अभ्यास करेल तर ते सम्यक ज्ञान होय. याचा अर्थ हा नका काढू का की या तीनचा अभ्यास अध्ययन करणं काही गरजेचं नाही उपयोगाचं नाही हा असं नाही काढायचं आहे. कशासाठी सांगितलं हे की हे सोडून फक्त अध्यात्म वाचा त्याचंच अध्ययन मनन चिंतन करा यासाठी नाही सांगितलं. कशासाठी सांगितलं हे करू नका हे कशासाठी सांगितलं, केवळ हे करू नका याला अध्यात्माची दृष्टी नसेल तर निमित्त प्रधानता येईल, क्रियाकाल फक्त जीवनात येईल आणि त्यालाच धर्म मानला जाईल आणि म्हणून त्याच्याबरोबर अध्यात्माची दृष्टी ठेवून ह्या गोष्टी जर करेल याचं ज्ञान असेल तर ते ज्ञानही सम्यक ज्ञान म्हटल्या जाईल. नाही तर कर्णानियोगाचं खूप ज्ञान असेल चरणानियोगाचंही खूप बारकाईनं ज्ञान असेल की कुठं कोणती हिंसा होते काय करावं काय खावं काय प्यावं, परंतु त्याच्या पाठीमागे भेद ज्ञानाची दृष्टी नसेल तर वस्तुत ते सम्य ज्ञान होणार नाही. तत्वज्ञानास कारणतर अध्यात्मरूप द्रव्यानुयोगाची शास्त्रे आहेत कित्येक जीव
त्यांचा ही अभ्यास करतात, परंतु यामध्ये लिहिल्याप्रमाणे स्वयं निर्णय करून स्वचे स्वरूपाने, पराचे पररूपाने किंवा आश्रवाधिकांचे आश्रवाधी रूपाने श्रद्धान करीत नाही. करेल एखाद्या वेळी द्रव्यानुयोगाचंही मनन चिंतन अध्ययन करतही असेल, तरी देखील त्यामध्ये देखील स्व आणि पर हे भेद विज्ञान तो करून घेत नाही. सात तत्वाबाबत कोणते ज्ञेय तत्व आहे, कोणते ध्येय तत्व आहे, कोणते हेय तत्व आहे हे ज्ञान त्याला होणार नाही. ध्येय तत्व कोणतं राहिलं सात तत्वापैकी? त्रिकाली न्यायक स्वरूपी शुद्ध आत्मा हे ध्येय तत्व आहे. मोक्ष तत्व साध्य झालं, तत्व विचार झालं की तत्व तर सात आहे. मग जीव तत्वच विचारलं ना मी? जीव तत्व तर जीव तत्व तर ध्येय तत्व झालं, अजीव तत्व ज्ञेय तत्व झालं. फक्त जाणण्या योग्य आहे, त्याचा आश्रयही करायचा नाही, त्याला हे म्हणायचं नाही, त्याला उपाधी म्हणायचं नाही. उद्गलाला हे म्हणण्याची काही गरज नाही, जे आपलं नाहीच ते हेय उपाधेय म्हणण्याचा प्रश्न उभा राहत नाही. आणि म्हणून अजीव तत्व हे फक्त ज्ञेय तत्व आहे, न हेय आहे न उपाधेय आहे. आश्रव बंध तत्व हे नियम आणि हेय तत्व आहे, सोडण्यालायक आहे. संवर निर्जरा उपादेय तत्व आहे. आणि मोक्ष तत्व हे साध्य तत्व आहे. साध्य ध्येयात काय अंतर केलं प्रमुख काही लक्षात? साध्य त्याला म्हणतात जे मिळवायचं आहे. तर मिळवायचं काय असते? हा, जे नाही ते मिळवायचं असते. तर आज आपल्याजवळ ज्या पर्यायी नाही त्या मिळवणं हे साध्य आहे. म्हणून मोक्ष आज आपल्याजवळ नाही तर मोक्ष तत्व मिळवणं हे साध्य तत्व झालं. ध्येय तत्व हे मोक्ष तत्व मिळवण्यासाठी आम्ही कुणाकडे पाहायचं आहे, कुणाकडे दृष्टी ठेवायची आहे, कुणाचा आश्रय घ्यायचा आहे? मोक्षाचा आश्रय घेता येत नाही. मोक्ष तत्व जरी साध्य आहे तरी मोक्षाचा आश्रय घेता येत नाही. का नाही? ती पर्याय आहे. पर्याय आहे एवढ्यानं नाही, आज नाही ना. आज जे असेल त्याला पकडा ना, जे नाही त्याला कसं पकडणार? हे तर साध्य ठरवलं. हां, तर आज जे नाही म्हणून मोक्ष तत्व कधीही ध्येय होऊ शकलं नाही. आश्रवबंधाचा तर प्रश्न नाही, संवर निजराही ध्येय नाही होऊ शकलं. सम्यक दर्शन ज्ञान चारित्र ध्येय होईल का नाही? तेही पर्याय आहे, तेही साधन तत्व आहे. म्हणून सम्यक दर्शन ज्ञान चारित्र हे साधन तत्व झालं, मोक्ष हे साध्य तत्व झालं, आश्रव बंध हे हेय तत्व झालं, आणि अजीव तत्व जे आहे ते नियमाने ज्ञेय तत्व असणार आहे. आणि मोक्षाची प्राप्ती कुणाच्या आश्रयाने होईल? असं जे न्यायक स्वरूपी शुद्ध आत्मा ते ध्येय तत्व आहे. आता सात तत्वाच्या परिभाषा जरी आल्या, परंतु ह्या ध्येय ज्ञेय न्यायक हे जर नाही कळालं तर त्या सात तत्वाचं ज्ञानही व्यवहाराभासाचं आहे. आम्ही जेव्हा पुण्याश्रवाला पुण्यबंधाला चांगलं मानतो, मोक्षाचं कारण मानू, किंवा संवर निजरेला आश्रवबंधाचं कारण मानू, तेव्हा नियमाने ती सात तत्वाबाबतची विपरीत मान्यता असणार आहे. मुखाने तर यथार्थ निरूपणही करतो, त्यामुळे अन्य जीव सम्यक दृष्टी होतात.
परंतु जो जसा शिकला तसेच सांगतो त्याला स्वतःला त्याची भावभाषणा नसल्यामुळे तो स्वतः मात्र कामासक्त होत नाही। तद्वत हा जसे लिहून ठेवले तसा उपदेश देतो स्वतः अनुभव मात्र करीत नाही। ज्याप्रमाणे मुलगा स्त्रीचे रूप घेऊन गाणे गातो त्यामुळे अन्य स्त्री पुरुष कामासक्त होतील तो होईल कने म्हणतात, तर तो कधी जसा कामासक्त होत नाही तसा म्हणतात। हा शिकला असतो स्वत दुसऱ्याला सांगतोही पण त्याची भावभासना झाल्यामुळे तो उपदेश करूनही त्याचा अनुभव करू शकत नाही। जर त्यास खरोखर श्रद्धा नसते तर त्याने एका तत्वाचा अंश दुसऱ्या तत्वात मिळविला नसता। सात तत्वाचं जर खरं श्रद्धा नसेल तर म्हणतात ही मान्यता कधीही येणार नाही, आगम लावताना चूक होणार आहे का नाही। आपण नेहमी सूत्र पाहतो शुभ पुण्यस्या शुभ पापस्य, शब्दशः सूत्राचा अर्थ काय झाला? शुभ योग आहे तिथं भाव नाही, शुभ योग हा पुण्यबंधाचं कारण आहे, अशुभ योग हा पापबंधाचं कारण आहे। आता हा शब्दशः अर्थ घेतो तो आणि म्हणून शुभ योगाच्या मागे लागतो अशुभ योगाला सोडतो, त्या सूत्राचा आशय काय आहे ते त्याला कळत नाही। की जेव्हा शुभ योग असेल, शुभ योग आणि शुभ उपयोगात काय अंतर आहे? शुभ योग आणि शुभ उपयोग मन वचन कहायचे क्रिया, केवळ क्रिया शुभ योग आणि आत्म्याचा परिस्पंद। शुभ परिणाम निमित्त होणारी आत्मन वचन कायची क्रिया शुभयोग। शुभयोग विचारला नुसता योग नाही विचारला आपण, काय झाली शुभयोगाची परिभाषा काय झाली आपल्याला? शुभ परिणाम निमित्त होणारी मनवचन कायची क्रिया त्याला शुभयोग म्हटले जाते। शुभ परिणाम हा शुभ उपयोग झाला, ह्या दोन मध्ये फरक आहे। शुभ योग ह्या परिस्पंदाचं कारण आहे, शरीराश्रितच नाही म्हणतायत, आत्मप्रदेशाचा परिस्पंद रूपाचा आहे योग। केवळ बाह्यता बाह्य हे निमित्त आहे, शरीर मन वचन काय परिस्पंदाने त्याचा उपयोग तर शुभ आहे ना, तर त्याला शुभ नाव का आलं योगाला? वस्तुत योगाचं स्वरूप काय? परिस्पन्न होणं आत्मप्रदेश। आता त्या योग परिस्पंदाला शुभ अशुभ का म्हटल्या गेलं? तुमचा परिणाम त्या काली जसा आहे त्या परिणामाकडे पाहून त्या योगाला शुभ अशुभ म्हटलं। आता आपला परिणाम इथं बसला आहात आणि घरचा किंवा कुठल्या बाह्य विकल्प असेल तर तो तुमचा उपयोग कोणता? शुभयोगाने शुभयोग त्या ठिकाणी होते असं म्हणायचं, शुभ उपयोगाने शुभोपयोग निमित्त जो योग आहे तो शुभयोग, अशुभोपयोग निमित्त जो योग आहे तो अशुभयोग। म्हणजे त्या योगाला शुभ अशुभ कर्म आणते म्हणून नाव नाही आलं, त्याच्या परिणाम निमित्तावरून त्याला शुभ अशुभ हे नाव आलेलं असणार। तर हा दोन मधलं अंतर ज्याला कळत नाही, शुभयोग कोणता आहे शुभोपयोग कोणता आहे अशुभयोग काय आहे ह्या गोष्टी त्याच्या लक्षात येत नाही।
आणि त्यामुळे आम्ही एकमेकात तत्व ऐकतो सांगतो तरी मिसळून टाकणार आहे असे कित्येक सूत्र आहेत की ज्यामुळे आमच्या जीवनामध्ये गोंधळ येऊ शकतो हा महत्त्वाचा भाग आहे. आता त्यांनी छडाले सांगून टाकलं सम्यक ज्ञानासाठी काय सांगितलं त्रिगुप्ती ते सहज ठरेते कोटी जन्म तप तपे ज्ञान मी न कर्म छरे ज्ञानी के छिनमे त्रिगुप्ती ते सहज ठरेते. आता त्रिगुप्ती ते याचा अर्थ काय आहे तिथं गुप्ती कुणाला असतात गुप्ती कुणाचा गुण आहे मुनींचा गुण आहे गुप्ती आचार्यांचा आहे मुनींच्या मूलगुणात गुप्ती नाही आचार्यांच्या मूलगुणात गुप्ती आहे म्हणजे मुनींना गुप्ती असलीच पाहिजे हा नियम नाही आचार्यांच्या जीवनात गुप्ती असली पाहिजे हा नियम आहे. आता तिथं त्रिगुप्ती ते सहज ठरेते या शब्दाचा अर्थ आम्ही हा पकडून बसलो की तीन गुप्तीचं पालन मुनींना आहे आणि म्हणून सम्यक ज्ञान मुनींनाच होईल. सम्यक ज्ञान जिथं आहे तिथं सम्यक दर्शन आहे म्हणजे सम्यक दर्शनही मुनींनाच होईल किंवा कोटी कर्माची निर्जरा त्या जीवाला होईल मुनींना हे आपण गृहित धरून बसलो. पण तिथं त्रिगुप्ती ते याचा अर्थ आहे जेव्हा शुद्धोपयोगात आहे तेव्हा त्याच्या जीवनात मन वचन कायेच्या योगाला रोखलेलं असणार आहे. पण आगमाचे हे पूर्ण ज्ञान नसल्यामुळे कदाचित असं होते किंवा अभिप्राय आमचा चुकीचा असेल तर आम्ही ते आगमही असं उलटं लावतो. म्हणून एक तत्व दुसऱ्या तत्वात मिळवला नस परंतु असे आढळून येत नाही त्यावरून त्या सम्यक ज्ञान प्राप्त झालेले नाही हे सिद्ध आहे. याप्रमाणे 11 अंगापर्यंत ज्ञान झाले तथापि काही सिद्धी झालेली नाही. अभव्य जीवाला 11 अंगाचं 9 पूर्वाचं ज्ञान आहे. ज्ञानानं तो खूप मोठा आहे परंतु म्हणतात तरी देखील त्याला ते ज्ञान झालं नाही. समयसारमध्ये हे सांगितले आहे की मिथ्या दृष्टीलाही 11 अंगाचे ज्ञान होऊ शकते. श्लोक आहे समयसार मुखम असतवंतो अभिसयतो जो अनीज्य पाठो न करेत गुणम असद्दहंतस्सनानम. मोखम असंतहंतो मोक्षावर विश्वास न ठेवणारा श्रद्धा ज्याच्या जीवनात आलेलीच नाही असा हा जीव मोक्ष हे केवळ मोक्ष घ्यायचं नाही सातही तत्व आहे. अभिय सत्तो जो अभव्य जीव आहे अधियेज खूप मोठं अध्ययन करतो ज्ञान मिळवतो पाठो गुणम न करेरी पण त्याचं हे अध्ययन त्याचं मनन चिंतन काही गुण करत नाही उपयोगी होत नाही. असद्दहंत कारण त्याची श्रद्धा मिथ्या आहे त्याचं ज्ञान मिथ्या आहे. मोक्षम ही तावत अभव्य हा न श्रद्धते अभव्य जीव मोक्षाची श्रद्धा करीत नाही. शुद्ध ज्ञानमय आत्मज्ञान शून्यत्वात त्याला कितीही ज्ञान असेल आचरणही 28 मूलगुणाचं पालन करतो काटेकोर पाळत असताना जरी दिसेल तरी म्हणतात शुद्ध ज्ञानमय आत्मज्ञान शून्यत्वात शुद्ध आत्म्याच्या ज्ञानानं शून्य असल्यामुळे न श्रद्धते तो सात तत्वाची श्रद्धा करू शकत. ततो ज्ञानमपि न असो श्रद्धते ज्ञान श्रद्धान आचारादि एकादशांगम श्रुतम अधिय मार्ग सुद्धा आलाय त्याच्या नव्या प्रतीत अधियमानो
अपयश है ज्ञानम अश्रद्धान आचारादि एक तिथ एक दशांग आचारादि अकरा अंगाच अध्ययन करत असला तरी श्रुताध्ययन गुणाभावात श्रुताच्या अध्ययनाचं जे गुण काय राहील आगम का समजून घ्यायचं आहे आगमाचं ज्ञान का करून घ्यायचं आहे आपल्याला काय गुण आहे त्याचं काय फल आहे काय फल आहे रोज शास्त्र कशासाठी ऐकायचं आहे धडपड करून भेद विज्ञान हे त्याचं फल आहे आत्मज्ञान हे त्याचं फल आहे त्या फलाचा अभाव असल्यामुळे ज्ञानी नस्या तो ज्ञानी होऊ शकत नाही सहा किल गुणः श्रुताध्ययनस यद विविक्त वस्तुभूत ज्ञानमय आत्मज्ञानम त्या श्रुताध्ययनचं फल आपल्या शुद्ध आत्म्याला बाकी सगळ्या पदार्थापासून भिन्न करणं भिन्न मानणं हे त्याचं फल आहे तच विविक्त वस्तुभूतं ज्ञानं अश्रद्धानस्य अभव्यस्य श्रुताध्ययनेन न विधातुं शक्येत अशा भिन्न वस्तूला आणि आत्म्याला भेदरूपानं जाणण्याचं श्रद्धान ज्ञान अभव्य जीवाच्या जीवनात कधीही येत नाही जरी तो कितीही श्रुताध्ययन करीत असला तरी ततः तस्य तद्गुणा भावः आणि म्हणून अभव्य जीवाला नियमाने त्या गुणाचा अभाव आहे थोडा प्रश्न तिथं उभा राहतो आचार्यांनी जेव्हा अभव्यासाचं उदाहरण दिलं इथं तर अभव्याच्या ठिकाणी त्या गुणाचा अभावच आहे पण ज्या जीवाच्या ठिकाणी आत्मज्ञान नसेल त्याला काय आहे त्याला त्याचं फल आहे का मी काय विचारलं नाही अभव्याचं तर नियामक आहे की त्याला त्याचं फल कधीच नाही पण त्याद्वारे केवळ अभव्य दाखवायचं आहे का त्यांना आचार्यांना हे दाखवायचं आहे की अभव्याला तर नियामक नाही पण अशी मान्यता असणाऱ्या भव्यालाही आत्मज्ञान शून्य असणार आत्मज्ञान शून्य दोघही आहे मग आचार्यांनी का भव्य शब्द टाकला याचाही अर्थ उलटा लावला जातो या गाथेचा अर्थही उलटा लावला जातो हे जे कथन आहे ते अभव्यासाठी आहे भव्यासाठी नाही तसंच ते मुनिव्रत धार अनंत यांच्याबद्दल चर्चा केली तर हे अभव्यासाठी कथन हो ना तर ते अभव्यासाठी का घेतलं हे कळालं नाही म्हणून आपला विपरीत अर्थ निघाला अभव्य हे नियामक आहे भव्य नियामक तसेच असेल त्यांना होणारच नाही हा नियम नाही यांच्यासाठी त्रिकाली होणार नाही हा नियम आहे भव्यासाठी त्या काळात नाही पुढे मागे होऊ शकेल म्हणून तो घेतला नाही हे समजून घ्यायचं असते ततःच ज्ञानश्रद्धानाभावात सहा ज्ञानी इति प्रतिनियताः आणि म्हणून ज्ञान आणि श्रद्धानाच्या अभावामुळे तो जीव नियमाने अज्ञानीच आहे हे एवढे ज्ञान जे होत असते ते अभव्य सेना ज्याप्रमाणे श्रद्धान रहित होते तसेच असते किंवा कसे असते अभव्यसेन नावाचे एक मुनी होऊन गेले अशी कथा आहे आगमात त्यांना जसं हे ज्ञान होतं मिथ्या या सगळ्या बाबतचं तसंच ज्ञान असते की काही अजून त्याच्यात फरक असते हा प्रश्न आहे शिष्याचा त्याला उत्तर देतात अभव्यसेन तर ज्यास हिंदा अहिंसादी प्रवृत्तीचे भय उरलेले नाही असा पापी होता परंतु जे नवग्रेविकापर्यंत जातात त्यांना असे श्रद्धांरहित ज्ञान असत नाही
यास तर हे ग्रंथ खरे आहे असे श्रद्धा नाही, परंतु ते तत्वश्रद्धा मात्र समीचीन नाही। समयसारमध्ये एका जीवास धर्माचे श्रद्धान, अकरा अंगाचे ज्ञान, महाव्रताधिकांची पालना सांगितली आहे। प्रवचन सारमध्ये सुद्धा असे सांगितले आहे की आगमज्ञान एवढे झाले आहे की सर्व पदार्थांना हस्ता मलकवत जाणतो, हेही जाणतो की यांचा जाणणारा मी आहे, परंतु मी ज्ञानस्वरूप आहे याप्रमाणे परद्रव्यापासून भिन्न केवळ चैतन्य द्रव्यरूप स्वतःचा अनुभव मात्र करीत नाही। आचार्य त्याला सांगताय की अभव्य सेनाची तर प्रवृत्ती हिंसामय होती, म्हणून तो तर केवळ अभव्य होता, म्हणजे त्याचं कथन करण्याची गरजच नाही वस्तुत, कारण त्याच्या जीवनात पाप प्रवृत्ती होती। नऊ रेवेकात जाणारा मिथ्यादृष्टी त्याच्या जीवनात पाप प्रवृत्ती राहील का? नऊ रेवेकात कोण जातो? मुनीत जाणार आहे, मग मुनींच्या जीवनात पाप प्रवृत्ती असणार नाही, तर तो द्रव्यलिंगी मुनी म्हटल्या जाईल। जर पाप प्रवृत्ती करणारा असेल तर द्रव्यलिंगी मुनी नाही, तर द्रव्यलिंगी मुनी पाप प्रवृत्ती असेल तर तो नवग्रेवेकापर्यंत जाऊ शकत नाही। आणि म्हणून म्हणतात जे काही नवग्रेवेकापर्यंत जाणारे आहेत त्यांनाही श्रद्धान शुद्धात्म्याचं ज्ञान असत नाही, बाकीचं ज्ञान मात्र समीचीन असते। व्यवहारानं आचारही समीचीन असतो, चारित्रही समीचीन असतं व्यवहारानं, परंतु आत्मस्वरूपातली लीनता आत्म्यावरची श्रद्धा त्याच्या जीवनात कधी आलेली नसते। म्हणून प्रवचनसार किंवा समयसारमध्ये, प्रवचनसारमध्ये तर प्रामुख्याने त्यांनी हे सांगितलं की धर्मादिक सहा द्रव्याचं सात तत्वांचं श्रद्धा नाही, अकरा अंगाचं नऊ पूर्वाचं ज्ञान आहे, महाव्रताधिकांचं पालनही आहे, म्हणून आगमज्ञान आहे, तत्वार्थ श्रद्धा नाही, आणि तरी देखील आत्मज्ञान नसेल तर तो ज्ञानी होऊ शकत नाही। याच्याबरोबर हे सगळं असताना जर आत्मज्ञान असेल तर तो ज्ञानी होऊ शकतो, तो सम्यक दृष्टी होईल, तो मुनी होईल, त्याशिवाय मुनी होऊ शकत नाही। हेही जाणतो की यांचा जाणणहारा मी आहे, मी जाणणारा आहे, हे माझे ज्ञेय आहे हे जाणतो। एखाद्या वेळी आता आपण जाणतोही की मी तर फक्त जाणणारा आहे, रागद्वेष करणं हा माझा स्वभाव नाही, ज्याला जाणतो त्याच्यामुळेही माझं ज्ञान नाही, ते ज्ञेयच आहे हे सगळं जाणत असला तरी देखील त्याचं अनुभवन जोपर्यंत नाही तोपर्यंत त्याचं हे ज्ञानही आभास आहे, आत्मज्ञान शून्य असल्यामुळे ते मिथ्या ज्ञानच आहे। म्हणून आत्मज्ञान शून्य, आगमज्ञान देखील कार्यकारी नाही। याप्रमाणे हा जीव सम्यक ज्ञानासाठी जैन शास्त्राचा अभ्यास करतो, तथापि त्या सम्यक ज्ञान झालेले।